आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिंचवड मधून यड्रावकरांचा मोठा प्रतिसाद. शिरोळ विधानसभेतून राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडणूक रिंगणात उभारले आहेत. त्यांनी आज चिंचवड येथे पदयात्रा काढली, याला मोठा प्रतिसाद मिळाला. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आज चिंचवड गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावातील सर्व भागांमध्ये जाऊन नागरिकांना भेटून त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी विचारून एकदा संधी द्या, पूर्ण तालुक्याचा कायापलट करतो अशी ग्वाही देत कप बशी समोरील चिन्ह दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी पवन चौगुले, सुदर्शन ककडे, संदीप पाटोळे, प्रकाश पाटील, दादा पाटील, के एस पाटील, संदीप गोधडे, संजय गोधडे, शरद गोधडे, प्रीतम गोधडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ₹34,000 कोटीची कर्जमाफी म्हणून आपल्याला सांगितलं गेलं, आज अजून 17,000 कोटी रुपये सुद्धा आज कर्जमाफीचे पैसे अजून आपल्याला जमा झाले नाही. आज अनेक लोकांची अजून कर्जमाफी जमा व्हायची आहे. या सरकारने सांगितलं 6,000 रुपये आपल्याला प्रत्येकाला पेन्शन शेतकऱ्याला मिळणार. 6,000 मधून 2,000 काही 10-5,000 लोकांना, 2-4 लोकांना काही प्रत्येक गावामध्ये ठराविक लोकांना आले, त्याच्यावर अजून 1 रुपये आला नाही. जवळपास आज ती घोषणा होऊन जवळपास आज 6 महिने होऊन गेले. ही तुमची आहे आमची अवस्था. जर जात कुठेतरी आपण संसदेमध्ये असेल, विधानभवनामध्ये असेल, विचारणार आहे का नाही? त्या तालुक्याच्या विकासासाठी काय आपण दृष्टी ठेवणार आहे का नाही? का केवळ प्रत्येक वर्षाला 5 वर्षाला यायचं, कुणी जातीच्या नावावर किंवा मतं मागायची, कुणी चळवळीच्या नावावर मतं मागायची आणि ठराविक एकाच गोष्टीवर सातत्यानं प्रत्येक 5 वर्षानं मतं मागत राहायची आणि आपण ही मतं देत राहायची, की कुठलाही घ्या मग त्या नव्या पिढीसमोर आपण आदर्श काय ठेवणार आहे, हा तुमच्या आणि माझ्या समोरचा सवाल आहे. त्या नव्या पिढीला जर दिशा द्यायची असेल, त्या तालुक्याला विकासात्मक दिशा द्यायची असेल. आज आरोग्याच्या बाबतीतली आपली अवस्था काय? आज एका बाजूला भारतीय विद्यापीठाचं भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांच्या परिसराच्या मतदारसंघातल्या माणसाला मोफत त्याला सगळ्या सुविधा त्याच्या आरोग्याच्या मिळतात, पण आमच्या तालुक्यातला माणूस जर आज तिथे गेला तर पैसे नाही म्हणून त्याला परत घेऊन यायला लागतं आणि घरात त्याच्या आपण वाट बघत बसतो. तुमच्या आणि माझी शोकांची की जर सगळी जर परिस्थिती बदलायची असेल, त्या तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं न्यायचं असेल, त्या तालुक्याला एक विजन काय तर ठेवायचं असेल, तर चांगला उमेदवार आणि सक्षम उमेदवार जो ह्या सगळ्या पिढीचा सामान्य माणूस असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, समाजातला प्रत्येक घटक असेल, तरुणी असेल, युवती असेल, या सगळ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्या सगळ्याचा अभ्यास करून पुढच्या काळामध्ये जो वाटचाल करणारा उमेदवार असेल तो आपण येथे 21 तारखेला निवडायचा आहे. आणि तेवढ्यासाठी मी अपक्ष म्हणून आज ह्या कपशीच्या चिन्हावर मी तुमच्या समोर आलेलो आहे. पक्षानं माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय केला, हे सगळा पाडा आपण वेगवेगळ्या पेपर मीडियाच्या माध्यमातून वाचलाय. आपण बघितलं गेल्या वेळेला कशा पद्धतीने अन्याय झाला, आता कशा पद्धतीने अन्याय झाला. पण अन्याय झाला तरी सुद्धा कैलासवासी शामराव पाटील यड्रावकरांचं रक्त आहे. जिथं जिथं अन्याय होईल तिथं पेटून उठायचं आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करायचं ही भूमिका घेऊन मी आज तुमच्या समोर उभा आहे. तुमच्या सगळ्यांचा जरी मला कोणी प्रत्येकानं जरी मला वाळीत टाकलं असलं तरी ही शिरोळ तालुक्याची जनता मला वाळीत टाकणार नाही एवढा विश्वास मी या निमित्तानं आज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला योजना आहे, ओबीसी समाजाला योजना आहे, बाकीच्या इतर समाजाला, धनगर समाजाला योजना आहे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्यातनं सामान्य माणूस हा परत उभा राहावा, त्या सामान्य माणसाला छोटा मोठा धंदा करता यावा, तर त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे म्हणून या सगळ्या योजना अनेक वर्षापासून तर किती अंमलबजावणी केली. आज आपल्याकडे 2-2 सुद्धा लाभार्थी त्या गोष्टीचे निघत नाहीत. हे तुमचं आणि माझं दुर्दैव. असे अनेक शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याची गरज आज खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्यामध्ये आहे. मगाशी ह्या ठिकाणी आमच्या तरुण मित्रांनी सांगितले रोजगाराचा प्रश्न, रोजगाराच्या प्रश्नाची आज आपण परिस्थिती काय बघतो. रोजगाराला आज जवळपास गेले 10-15 वर्ष किती उद्योग आपण या परिसरामध्ये आपले आले. जुनीचा जयसिंगपूर इंडस्ट्रियल इस्टेट, शाहू इस्टेट, पार्वती इस्टेट एवढ्या जेवढ्या 2-3 इस्टेट झाल्या त्याच्या प्रक्रिया आमच्या औद्योगिक प्रगती झाली. का प्रगती झाली? वर्षाला 2,000 मुलं 20 सुशिक्षित होऊन बाहेर नोकरीसाठी म्हणून 1-1-1 शिकतात. त्यांच्या पोटाची जबाबदारी, त्यांचं पोट भरण्याची जबाबदारी ही आम्ही घेणार आहे की नाही, हा तुमच्या आणि आमच्या समोर. महानकारी न्यूजसाठी चिंचवडहून अमर नलवडे.